22 ऑगस्ट 2023 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मोठ्या प्रमाणात मशीनची कत्तलीसाठी वाहतूक होणार आहे अशी माहिती मिळाली. मंद्रूप येथील गोरक्षकांना रात्री 11 दरम्यान त्यांना एक पॅक आयशर वाहनावर संशय आला असता सदर वाहन अडवून वाहन चालकाशी चौकशी केली असता वाहन चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. गोरक्षकांनी त्वरित पाठीमागील बाजूस असलेला बंद दरवाजा उघडून पाहणी केली असता आतील बाजूस मोठ्या प्रमाणात दोन भागात खालील बाजूस व वरील बाजूस कोंबून मशीनचे कतलीच्या उद्देशाने तस्करी होत आहे असे लक्षात येताच गोरक्षकांनी पुन्हा वाहन चालकाशी पुन्हा चौकशी केली असता वाहन चालकाने सदर जनावरे मौलाली चौक येथे कत्तलीसाठी घेऊन जात आहे अशी माहिती दिली. सदर माहिती बजरंगदल गोरक्षा जिल्हा प्रमुख प्रशांत परदेशी यांच्याशी संपर्क साधून सदर घटनेची सविस्तर माहिती दिली असता प्रशांत परदेशी यांनी मंद्रूप पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक प्रशांत होळे साहेब यांच्याशी संपर्क साधून सदर घटनेची माहिती दिली व योग्य कारवाई व्हावी अशी मागणी केली. होळे साहेबांनी त्वरित पोलीस कर्मचाऱ्यांना पाठवून सदर वाहन पोलिसांच्या मदतीने पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आले व सदर वाहनावर व वाहन चालकावर तसेच क्लीनरवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. कारवाई यशस्वी करण्याकरता मंद्रूप पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक प्रशांत होळे व तेथील पोलीस कर्मचाऱ्यांचे व तसेच श्री विश्वास भोसले साहेब मानद पशु कल्याण अधिकारी महेश भंडारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर वाहनातील सर्व 26 मशीना सोलापूर येथील अहिंसा घोषाळा येथे सोडण्यात आले. सदर कारवाई यशस्वी करण्याकरिता बजरंग दल सोलापूर जिल्हा गोरक्षक प्रमुख प्रशांत परदेशी बजरंग दल गोरक्षा विभाग मंद्रूप प्रखंडचे प्रमुख रविशंकर म्हेत्रे गोरक्षक प्रसन्ना टिळे ऋषिकेश शेंडगे भैरवनाथ नंदुरे व सोलापूर बजरंग दलातील गोरक्षा शहर प्रमुख अविनाश कैयावाले मानद पशु कल्याण अधिकारी पवनकुमार कोमटी व तसेच आदी गोरक्षकांचे सहकार्य लाभले.